मित्रांनो स्टॅटिस्टिकल ऑफिसर एमपीएससी साठी प्रेझेंटेशन ऑफ डेटा याच्यावरती आपण आज न्यू लेक्चर अपलोड करतोय तर या लेक्चरमध्ये आपण इन डिटेलमध्ये संपूर्ण बेसिक थ्योरिटिकल क्वेश्चन पाहणार आहोत ज्याच्यावरती की डेटा प्रेझेंटेशन कशाप्रकारे केला पाहिजे टॅब्युलर प्रेझेंटेशन कोणते कोणते आहेत आणि त्यानंतर आपले ग्राफिकल प्रेझेंटेशन कशाप्रकारे केले जाऊ शकतात हा संपूर्ण पार्ट एकदम शॉर्टकटमध्ये आणि इन डिटेल जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवता येतील या पद्धतीने आपण पाहणार आहोत जास्त उशीर न करता जाऊयात आपल्या लेक्चरकडे प्रेझेंटेशन ऑफ डेटा एस एन जी प्रो अकॅडमी प्रोफेसर सोमनाथ गलांडे सर क्लासेस लातूर पुणे ओके प्रेझेंटेशन ऑफ डेटा याच्यामध्ये मित्रांनो पाहत असताना डेटा प्रेझेंट करायचा असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचं लक्ष आपल्याकडे असणं आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला फॉलो अप कराव्या लागतील हा संपूर्ण पार्ट आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत ओके तर मित्रांनो पहा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिलं आहे प्रेझेंटेशन ऑफ डेटा प्रेझेंटेशन ऑफ डेटा म्हणजे काय मेथड्स बाय विच द पीपल मेथड्स बाय विच द पीपल ऑर्गनाईज समराईज अँड कम्युनिकेट इन्फॉर्मेशन म्हणजे जिथून लोक डेटा गोळा करतात त्याच्यानंतर त्याला एकदम थोडक्यामध्ये लिहितात शॉर्टकटमध्ये लिहितात त्याला आपण समराईज म्हणतो अँड कम्युनिकेट इन्फॉर्मेशन यूजिंग अ वरायटी ऑफ टूल्स वरायटी ऑफ टूल्स म्हणजे तुम्हाला आत्ता जे सांगितलं की मग ज्या प्रकारचं असेल टॅब्युलर प्रेझेंटेशन असेल किंवा ग्राफिकल प्रेझेंटेशन असेल हे याचे वरायटी ऑफ टूल्स झाले सच ॲज टेबल्स ग्राफ्स अँड डायग्राम्स एटसेट्रा व्हरायटी ऑफ टूल्स झाले याचे तर खाली एक्झाम्पल तिथं चित्र दिलेलं आहेत तुम्हाला एकदम व्यवस्थित समजण्यासाठी तर हे टॅब्युलर प्रेझेंटेशन व्हरायटी ऑफ डेटा त्याच्यानंतर डायग्राम प्रेझेंटेशन किंवा ग्राफिकल प्रेझेंटेशन आपण याला म्हणू शकतो या प्रकारे ओके प्रेझेंटेशन ऑफ डेटा प्रेझेंटेशन ऑफ डेटा दोन प्रकारचे आहेत एक आहे टॅब्युलर प्रेझेंटेशन आणि दुसरा आहे व्हिज्युअल प्रेझेंटेशन ओके टॅब्युल टॅब्युलर प्रेझेंटेशन म्हणजे ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा टेबल दिलेला जात असतो ज्याच्यामध्ये रोज कॉलम्स कॉलम्स हेडिंग रोज हेडिंग वगैरे संपूर्ण डेटा त्याच्यामध्ये पुट केला जातो म्हणजे थोडक्यात या प्रेझेंटेशन ऑफ डेटाचं मिनिंग काय आहे मित्रांनो तर कमीत कमी जागेमध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवणं याला म्हणतो आपण प्रेझेंटेशन ऑफ आप डेटा व्हिज्युअल प्रेझेंटेशन व्हिज्युअल प्रेझेंटेशनमध्ये दोन ग्राफिकल प्रेझेंटेशन आणि डायग्रॅमेटिक डायग्रॅमेटिकल प्रेझेंटेशन तर हे आहेत दोन प्रकारचे प्रेझेंटेशन एक आहे टॅब्युलर प्रेझेंटेशन आणि दुसरं आहे व्हिज्युअल प्रेझेंटेशन व्हिज्युअल प्रेझेंटेशनमध्ये फर्स्ट पार्ट याच्यातला आला ग्राफिकल प्रेझेंटेशन आणि सेकंड पार्ट आला डायग्रॅमॅटिकल प्रेझेंटेशन जाऊयात नेक्स्ट पॉईंटकडे यूज ऑफ प्रेझेंटेशन यूज कशासाठी करायचा प्रेझेंटेशनचा इझी अँड बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट सब्जेक्ट एखादा सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर आपल्याला प्रेझेंटेशनचा यूज केला जातो प्रोवाईडचा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन अबाउट डेटा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन प्रोवाईड करायची असेल डेटातून तर त्याचा यूज प्रेझेंटेशनमध्ये केला जातो हेल्पफुल इन फ्युचर ॲनालिसिस फ्युचरमध्ये अॅनालिसिस करण्यासाठी इझी फॉर मेकिंग कंपॅरिझन कम्पॅरिझन व्हेरी अट्रॅक्टिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह असतो प्रिन्सिपल्स ऑफ प्रेझेंटेशन प्रेझेंटेशनचे प्रिन्सिपल्स काय आहेत तर सर्व पहिलं प्रिन्सिपल आहे डेटा शुड बी प्रेझेंटेड इन सिम्पल फॉर्म अशा फॉर्म मध्ये डेटा आपण प्रेझेंट केला पाहिजे की जो सर्वांना समजला पाहिजे ना की फक्त ना याला म्हणतो आपण डेटा शुड बी म्हणजे प्रिन्सिपल हे फर्स्ट सिम्पल फॉर्म मध्ये त्याचा डेटा प्रेझेंट केला पाहिजे ओके त्याच्यानंतर दुसरा पॉइंट याच्यामध्ये अरोज इंटरेस्ट अरोज इंटरेस्ट इन रीडर ओके तर त्याच्यामध्ये आरोचा जो आहे इंटरेस्ट इन रीडर रीडरला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला पाहिजे शुड बी कन्साईज बट विदाऊट लुझिंग इम्पॉर्टंट डिटेल कन्साइज म्हणजे त्याला बारीक पद्धतीने घेतला पाहिजे महत्वाचा डेटा उचलला पाहिजे पण महत्वाच्या गोष्टी त्याच्यातून सोडायच्या नाही थोडक्यात नीटली अँड क्लीनली आपण म्हणू शकतो या प्रकारे फॅसिलिटेड फ्युचर स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस पहा हा संपूर्ण पार्ट येतो स्टॅटिस्टिक आपण ज्याची तयारी करत आहोत ते आहे स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणून हे स्टॅटिस्टिकचा पार्ट आहे प्रेझेंटेशन ऑफ डेटा डिफाईन प्रॉब्लेम अँड शूड सजेस्ट इट्स सोल्युशन प्रॉब्लेम डिफाईन करण्यासाठी आणि त्याचं सोल्युशन सजेस्ट करण्यासाठी आपल्याला डेटा प्रेझेंटेशन ऑफ डेटा करावं लागतं हे होतं याचे प्रिन्सिपल्स पुढचा पॉईंट पाहणार आहोत आपण टॅब्युलेशन टॅब्युलेशन म्हणजे काय इट इज अ सिस्टमॅटिक और लॉजिकल अरेंजमेंट सिस्टमॅटिक अँड लॉजिकल अरेंजमेंट इट इज अ सिस्टमॅटिक अँड लॉजिकल अरेंजमेंट फॉर क्लासिफाईड डेटा जो विखुरलेला डेटा आहे हा विखुरलेला डेटा आपण रोज आणि कॉलम्समध्ये क्लासिफाय करून बसवतो व्यवस्थित ओके okay, तर याला आपण म्हणतो टॅब्युलेशन जसं की व्हॉट्स स्पोर्ट डू यू प्ले ओके व्हॉट्स स्पोर्ट डू यू प्ले तर सॉकर वन हंड्रेड अँड सिक्स पीपल टेनिस फोर्टी फाय पीपल जिमनॅस्टिक फिफ्टी फोर पीपल स्विमिंग एटी टू पीपल अँड ट्रॅक सिक्स्टी एट पीपल्स म्हणजे एकामध्ये आपण स्पोर्ट पुट केलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये किती पीपल्स त्याला इंटरेस्टेड आहेत हा पार्ट घेतलेला आहे याला म्हणतो आपण टॅब्युलर प्रेझेंटेशन सिग्निफिकन्स ऑफ टॅब्युलेशन इथं पहा तुम्हाला टॅब्युलेशनचा पार्ट दिसेल सिग्निफिकन्स काय काय याचं सिम्प्लिफाईज कॉम्प्लेक्स डेटा जो कॉम्प्लेक्स डेटा आहे त्याला एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितलं जातं अननेसेसरी डिटेल्स रिपिटेशन ऑफ डेटा अवॉइडेड इन टॅब्युलेशन अननेसेसरी डिटेल्स हा का सांगतोय मित्रांनो पार्ट तुम्हाला कारण बोर्ड तुमच्या ज्या काही आहे सीच्या एक्झाममध्ये आहे हा विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके फैसिलिटेट्स कंपॅरिझन कंपेरिजन करण्यासाठी फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं गिव्ह आयडेंटिटी ऑफ डेटा डेटाची आयडेंटिटी आपल्याला त्याच्यावरून मिळते टॅब्युलर प्रेझेंटेशनवरून रिव्हिल्स पॅटर्न विथ द फिगर्स विच कॅनॉट बी सीन इन द नरेटिव्ह फॉर्म जी काय पॅटर्न आहे म्हणजे इथं जे काय आपण नंबरचा फॉर्म सहज पद्धतीने समजून घेऊ शकतो हा पॅटर्न समजण्यासाठी आपल्याला टॅब्युलर प्रेझेंटेशनची हेल्प होती की नाही की नरेटिव्ह फॉर्म आपल्याला समजून सांगू शकतो पुढे आहे रूल्स ऑफ टॅब्युलेशन टॅब्युलेशन बनवत असताना तुम्हाला कोणते कोणते रूल्स फॉलो करावे लागतील अ नंबर शुड बी असाइनड टू द टेबल किती टेबल नंबर्स पाहिजेत त्याच्यामध्ये हे आपल्याला आधी ठरवावं लागेल टायटल शुड बी गिवन टू द टेबल टेबलला एक टायटल देणं गरजेचं आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण इथं तुम्हाला सांगितलं नाही इथं एखादं टायटल असणं गरजेचं आहे एज आहे का फ्रिक्वेन्सी आहे कोणती फ्रिक्वेन्सी आहे हाईट किती घेतलेली आहे ते सगळं तिथं टाय टायटल देणं गरजेचं आहे म्हणजे हेडिंग म्हणू शकतो ओके टायटल शुड बी गिवन टू द टेबल इट शुड बी कन्साईज अँड सेल्फ एक्सप्लेनेटरी कंटेंट्स ऑफ द टेबल शूड बी डेफिनाईटली क्लिअरली ओके कंटेंट कसा पाहिजे डिफाईन्ड क्लिअरली सबटायटल शूड बी प्रॉपरली मेन्शन्ड विथ कॉलम्स अँड रोज सब टायटल कॉलमला आणि रोला दिलं पाहिजे आता हे जे आहे कंटेंट म्हणजे त्याच्यातला जो काही मेन मॅटर आहे याला आपण म्हणू शकतो ग्रुप इंटरवल्स ऑफ कॉलम अँड रोज शूड बी नीदर टू नॅरो ऑर टू वाईड जो ग्रुप इंटरवल आहे दोघांमधला म्हणजे आपण जसं की म्हणू शकतो पाच ते दहा दहा ते पंधरा पंधरा ते वीस याला जो म्हणतो आपण मधला जो इंटरवल आहे याला आपण ग्रुप इंटरवल म्हणतो तो खूप संकुचित पण नसला पाहिजे आणि खूप मोठा पण नसला पाहिजे दे शुड ऑल्सो बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह पाहिजे युनिट ऑफ मेजरमेंट मस्ट बी मेन्शनड क्लिअरली वेअर एवर नेसेसरी युनिट ऑफ मेजरमेंट जसं की आपण इथं पाहत असताना तुम्हाला म्हणलं की ते युनिट ऑफ मेजरमेंट दिलेलं हाईट इन म्हणजे याच्यामध्ये जे काही इन टाकणार आहोत आपण सेंटीमीटरमध्ये टाकणार आहोत का मध्ये टाकणार आहोत हा संपूर्ण पार्ट तिथं देणं गरजेचं आहे एनी शॉर्ट फॉर्म सिम्बॉल्स इफ यूज्ड शुड बी एक्सप्लेन्ड इन द फुटनोट फुटनोट म्हणजे काय मित्रांनो हा टेबल झाल्यानंतर इथं खाली आपण काही महत्त्वाची माहिती इथं लिहून एक्सप्लेन केली पाहिजे टेबलच्या खाली जी महत्त्वाची माहिती वर टेबलमध्ये प्रेझेंट करू शकलो नाहीत तर यालाच आपण म्हणतो फुटनोट म्हणून महत्वाची माहिती तुम्ही फुटनोटमध्ये टाका जी काही वरी संपलेले सिम्बॉल्स असतील एखादा शॉर्टकट वापरला असेल आपण जसं की आपण सी एम वापरला असेल तर खाली हा सेंटीमीटर म्हणून त्या प्रकारे पार्ट तुम्हाला तिथं एक्सप्लेन करून सांगावं लागेल नो प्लेस शूड बी लेफ्ट इन द बॉडी ऑफ टेबल्स बॉडी जे आहे टेबलची म्हणजे हे जे काय आहे हा संपूर्ण पार्ट ह्या बॉडीमधला पार्ट कुठलाच पार्ट सुटला नाही पाहिजेल सर्व पार्ट फील केला गेला पाहिजेल देअर शुड बी लॉजिकल अरेंजमेंट्स ऑफ डेटा इन द टेबल ओके आता पहा याच्यामध्ये पाहून घेऊयात हे झालं आपलं टायटल त्याच्यानंतर इथं टेबल नंबर रो हेडिंग रो एंट्रीज कॉलम हेडिंग युनिट ऑफ मेजरमेंट त्याच्या खाली लिहिलेलं आहे बॉडी ऑफ द टेबल म्हणजे जो डेटा मेन लिहिलेला आहे आणि त्याची शेवटला टोटल तर या प्रकारे तुम्ही समजून घेऊ शकतात फूट नोट इथं लिहू शकतात आणि काय सोर्स आहे तुम्हाला तो, तो इथे पुट करू शकतात ओके तर मित्रांनो एवढा पार्ट समजला असेल मला समजतं आहे व्हिडिओ खूप फास्ट होतोय परंतु कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न मी करतोय प्रिकॉशन्स प्रेझेंटेशन ऑफ टेब्युलर प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला काय काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात टेबल शुड बी सूट द साईज ऑफ द प्रॉपर पेपर साईज ऑफ द पेपर जो आहे त्याला सूट होणारा टेबल पाहिजे कॅप्शन अँड स्टब शुड बी अरेंज इन सम सिस्टमॅटिक ऑर्डर कॅप्शन आणि स्टब हा सिस्टमॅटिक ऑर्डरमध्ये आपल्याला करावा लागेल तुम्हाला जर हा समजला नसेल तर याच्या अगोदरचं कॅप्शन कशाला म्हणायचं आणि स्टब कशाला म्हणायचं स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरचा सगळ्यात फर्स्ट सिलेबस पार्ट टाकताना मी सिलेबसचा पार्ट टाकताना स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरचं फर्स्ट लेक्चर माझं तुम्ही पाहिलं तर कॅप्शन स्टब वगैरे सगळं तुम्हाला त्याच्यातून समजून येईल युनिट ऑफ मेजरमेंट शुड बी क्लिअरली डिफाईन्ड अँड गिव्हन इन द टेबल हे तर आपण वरी पाहिलेलंच आहे फिगर शुड बी राई राऊंडेड टू अवॉइड अननेसेसरी डिटेल्स इन द टेबल फुटनोट ऑफ दिस गि वन एटसेट्रा टाइप्स ऑफ टेबल्स टेबल बनवण्याचे किती प्रकार आहेत ते समजून घेऊयात ऑन द बेसिस ऑफ पर्पज पर्पजच्या बेसिसवर आपल्याला दोन टेबल बघायला मिळतील रिफरन्स टेबल आणि टेक्स्ट टेबल ओके पर्पजच्या बेसिस वर किती टेबल बनवतो आपण दोन एक रिफरन्स टेबल आणि दुसरा टेक्स्ट टेबल आणि बेसिस ऑफ कंटेंट कंटेंटच्या बेसिसवरती पण आपल्याला दोन टेबल बनवावे लागतात एक सिंपल टेबल आणि दुसरा कॉम्प्लेक्स टेबल कॉम्प्लेक्स टेबल टेबलमध्ये पुन्हा तीन पार्ट पडले एक डबल टेबल ट्रेबल टेबल्स ओके आणि मल्टिपल क टेबल्स ट्रिपल टेबल टेबलो, टेबलो, टेबलो टेबलो, okay. टेबल अँड मल्टिपल टेबल ओके फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मास्टर टेबल याच्यामधला रिफरन्स टेबल ओके जनरल पर्पज ऑर प्रायमरी टेबल म्हणतो दिस टेबल्स आर प्रेझेंटेड द ओरिजिनल डेट ऑफ रिफरन्स पर्पज इट कंटेंट्स ओनली अब्सोल्यूट अँड ॲक्च्युअल फिगर अँड राऊंड नंबर्स अँड पर्सेंटेजेस ओके तर याला म्हणतो आपण हा जो टेबल पाहिला आपण रिफरन्स टेबल याच्यातला पार्ट हा तुम्हाला इथे समजून येईल हा झाला रिफरन्स टेबल याच्यानंतर टेबल प्रेझेंटेशन ऑफ बिलो इन सॅम्पल्स ऑफ अ टेबल विथ इट्स पार्ट्स अँड इंडिकेट्स तर पहा याच्यामध्ये आपण कोणता कोणता पार्ट टाकलेला आहे टेबल नंबर फाईव्ह टेबल नंबर म्हणणार आपण याला यूथ ॲक्टिव्हिटीज टेबल टायटल म्हणणार फिलिपिन्स यूथ एप्रिल नाईन्टीन नाईन्टी सिक्स आणि यू एस यूथ नाईन्टीन नाईन्टी थ्री ओके हे टेबल टायटलमध्ये आलं याच्यामध्ये कॉलम हेडर हे झाले कॉलम हेडर इथपर्यंत सर्वच ओके म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच पार्ट आलं हे कॉलम हेडर रो क्लासिफायर्स यांनी रो क्लासिफाय केलेले आहे तिथं ही झाली बॉडी इथून इथपर्यंतची संपूर्ण काय झाली बॉडी आणि हा झाला सोर्स नोट ओके तर एवढा डेटा आपल्याला प्रेझेंट करावा लागत असतो टेक्स्ट टेबल टेक्स्ट टेबल कोणत्या प्रकारे देतो आपण स्पेशल पर्पज ऑफ डेरिवेटिव्ह टेबल्स ओके जो डेरिवेटिव्हचा टेबल असतो तो टेक्स्ट टेबलमध्ये आपण देत असतो ओके कन्स्ट्रक्टेड टू प्रेजेंट सिलेड डेटा कंस्ट्रक्टेड टू प्रेजेंट सिलेड डेटा टेक्स्ट टेबल आप टेक्स टेबल साहत कंस्ट्रक्टेड टू प्रेजेंट सिलेड डेटा फ्रॉम वन और मोर जनरल पर्पज टेबल्स इट ब्रिंग्स आउट अ स्पेसिफिक पॉइंट ऑफ आंसर्स टू स्पेसिफिक क्वेश्चन स्पेसिफिक पॉइंट ऑफ आंसर टू स्पेसिफिक क्वेश्चन इट इन्क्लूड्स रेशो पर्सेंटेज एवरेज एटसेट्रा टेक्स टेबल मधे का इन्क्लूड आते रेशो पर्सेटेज

डबल टेबलमध्ये शो करत असतो ओके जेंडर फूड हॅबिट फूड हॅबिटमध्ये व्हेजिटेरियन अँड नॉन व्हेजिटेरियन म्हणजे हे दोन याचे कॅरेक्टरिस्टिक्स झाले आता ट्रिपल टेबल ट्रिपल टेबलमध्ये पण आपल्याला समजून येणार की थ्री कॅरेक्टरिस्टिक्स असणार पाय याच्यामध्ये थ्री कॅरेक्टरिस्टिक्स कशाप्रकारे फूड हॅबिट हे सिम्पल झालं फूड हॅबिटमध्ये पुन्हा व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन हे दोन झाले व्हेजिटेरियनमध्ये पुन्हा दोन पडले याचे म्हणजे हे झाले ट्रिपल टेबल किती टेबल ट्रिपल टेबल ओके ट्रिपल टेबल म्हणजे पहा तीन टेबल असा विचार करायचा नाही तीन कॉलम असा विचार करायचा नाही पहिला जो सिंपल होता सिंपलचे पुन्हा दोन आणि त्या दोनचे पुन्हा दोन पडले एक एक म्हणजे दोन दोन पडले तर याला आपण म्हणतो ट्रिपल टेबल डेटा ओके याला डेटा टॅब्युलर प्रेझेंटेशनमध्ये दाखवला जातो आणि मल्टिपल मल्टिपल टेबलमध्ये आपण वेगवेगळे त्याचे टेबल्स घेऊ शकतो याच्यामध्ये ओके म्हणजे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतात तीन किंवा तीनपेक्षा जास्त कॅरेक्टर तीनपेक्षा जास्त कॅरेक्टरिस्टिक्स आपण मल्टिपल टेबलमध्ये प्रेझेंट करतो हा जो समोरचा पार्ट आहे हा आहे तुमचा मल्टिपल टेबल का मल्टिपल टेबल आहे तर तुम्ही म्हणताल सर हा ट्रिपलच आहे इथे एक दिलेला आहे पुन्हा यांचे म्हणजे फूड हॅबिट एक फूड हॅबिटचे पुन्हा दोन व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन पुन्हा यांचे दोन पुन्हा यांचे दोन हा ट्रिपल कॉलम झाला नाही तर इकडे बघा ना तुम्ही लेफ्ट हँड साईडला बघितला बॉईज डे स्कॉलर्स हॉस्टेलर्स ओके हॉस्टेलर्स ओके आणि डे स्कॉलर्स आणि हॉस्टेल हॉस्टेलर्स ओके एटसेट्रा म्हणजे इथं तर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इथं पण त्याच्यासोबत कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत म्हणून याला आपण मल्टिपल टेबल असं म्हणतो होतो ओके व्हिज्युअलाइज युअर डेटा आता व्हिज्युअलाइज करणं डेट्याला म्हणजेच ग्राफ्स अँड डायग्राम्स ग्राफ आणि मधून जे व्हिज्युअलाइज करतो आपण यालाच आपण काय म्हणतो डेटा प्रेझेंटेशन ॲडव्हान्टेजेस ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत याचे पहा इथं तुम्ही बघू शकता या बाजूच्या पिक्चरमध्ये हे जे पिक्चर दिलेलं आहे हा जो व्ह्यूज दिलेला आहे हा बर्ड साईज व्ह्यूज दिलेला आहे म्हणजे ईगल पॉईंट ऑफ व्ह्यू ईगलच्या दृष्टिकोनातून जर आपण वरून बघायला गेलो तर खाली आपल्याला कशाप्रकारे दिसेल आपली जमीन कशाप्रकारे दिसते तर या पद्धतीने ईगल पॉईंट ऑफ आप व्ह्यूने आपल्याला दिसतं म्हणजे आपल्याला जो डेटा प्रेझेंट करायचा आहे तो ईगल पॉईंट ऑफ व्ह्यूने डेटा प्रेझेंट करायचा आहे याचं मिनिंग काय येतं मित्रांनो की नॉर्मली एवढा मोठा विस्तृत डेटा तुम्ही एका नजरेत किंवा थोडक्यात तुम्ही कमी वेळेत त्याला प्रेझेंट करून सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगताल हे याचे ॲडव्हांटेजेस पाहतोय दे आर अट्रॅक्टिव्ह दे आर दे गिव्ज अ बर्ड्स आय व्ह्यू ऑफ द डेटा बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे इगल पॉईंट ऑफ व्ह्यू दे कॅन बी इझिली अंडरस्टूड बाय कॉमन मेन कॉमन मेनला इझिली अंडरस्टूड होईल द फॅसिलिटेड कंपेरिजन ऑफ व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स द इम्प्रेशन क्रिएटेड बाय देम आर लाँग लास्टिंग थिअरम्स अँड रिझल्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स कॅन बी व्हिज्युअलाइज युझिंग ग्राफ्स ओके लिमिटेशन्स याचे काय दे आर व्हिज्युअल एड्स दे कॅनॉट बी कन्सिडर्ड एज अल्टरनेटिव्ह ऑर न्युमरिकल डेटा दो Theories and results could be easily visualized by diagrams and graphs. Mathematical rigors cannot be brought in. Diagrams and graphs are not accurate as tabular data. Only tabular data can be used for further analysis. By diagrammatical and graphical misrepresentation, observers can be misled easily. It is possible to create wrong impressions using diagrams and ग्राफ्स रूल्स फॉर ड्रॉविंग ग्राफ्स अँड डायग्राम्स ग्राफ्स आणि डायग्राम करण्यासाठीचे रूल्स काय आहेत हे पाहून घेतोय आपण आता रूल्स फॉर ड्रॉविंग ग्राफ्स अँड डायग्राम्स फर्स्ट चूज द फॉर्म ऑफ डायग्राम अँड ग्राफ्स विच इज कॅपेबल ऑफ रिप्रेझेंटिंग द गिवन सेट ऑफ डेटा त्याला मग टायटल सिलेक्ट करा गिव्ह द इन्फॉर्मेशन ऑफ डायग्राम्स ऑर ग्राफ्स कंटेंट्स स्केल selection of scale should be neither too small or not too large the scale should also specify the size of unit what is re, what it represents example number of persons in thousands neatness attractive or, originality simplicity and economy cost and labor should be exercised drawing a diagram Okay. difference between graphs and diagrams graph and diagram difference टू कन्स्ट्रक्ट अ ग्राफ ग्राफ पेपर इज जनरली युज्ड ग्राफ करण्यासाठी ग्राफ पेपर लागतो वेअर ॲज डायग्राम इज कन्स्ट्रक्टेड ऑन प्लेन पेपर ग्राफ पेपरवर जो बनवला जातो तो ग्राफिकल प्रेझेंटेशन आणि प्लेन पेपरवर जो बनवला जातो तो डायग्रामेटिक प्रेझेंटेशन ग्राफ रिप्रेझेंट्स मॅथमॅटिकल रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स ग्राफ रिप्रेझेंट कसा करतो कारण आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ॲक्सिस असे दोन ऍक्सिस दिले जातात ह्या दोन ॲक्सिसमधला पार्ट जो शो केला जातो हा ग्राफ प्रेझेंटेशन केला जातो दोन व्हेरिएबलमधला डिफरन्स दाखवलो वेअर ॲज डायग्राम डज नॉट डायग्राममध्ये असा पार्ट नसतो ग्राफ आर मोर ॲप्रोप्रिएट दॅन डायग्राम ग्राफ हा मोर ॲप्रोप्रिएट आहे डायग्रामपेक्षा टू रिप्रेझेंट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अँड टाइम सिरीज फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन अँड टाइम सिरीज प्रेझेंट करायचं असेल तर ग्राफ सर्वात चांगल्या प्रकारचा डायग्राम आर नॉट ऑल युज टू रिप्रेझेंटिंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन डिस्ट्रीब्यूशन डिस्ट्रिब्युशनसाठी ग्राफिक सॉरी डायग्रामेटिक प्रेझेंटेशन चालत नाही डायग्राम्स आर मोर अट्रॅक्टिव्ह टू द आईज डायग्राम हे आईसाठी खूप अट्रॅक्टिव्ह असतात अँड सच आर बेटर सुटेड फॉर पब्लिसिटी अँड प्रोपोगेंडा प्रोपोगेंडासाठी आणि पब्लिसिटीसाठी आपल्याला डायग्राम्स महत्त्वाचे ठरतात डायग्राम डू नॉट ॲड एनिथिंग टू द मिनिंग ऑफ द डेटा

पुढे पाहतोय प्रेझेंटेशन ऑफ डेटा एक आहे ग्राफ्स आणि दुसरा आहे डायग्राम्स ग्राफमध्ये कोणता कोणता हिस्टोग्राम फ्रिक्वेन्सी कर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ॲग्यू ग्राफ ग्राफमध्ये कोणते कोणते पाहिले हिस्टोग्राम फ्रिक्वेन्सी कर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ऑग्यू अँड ग्राफ आणि डायग्राममध्ये बार डायग्राम ओके सिम्पल बार डायग्राम मल्टिपल बार डायग्राम कॉम्पोनंट बार डायग्राम पर्सेंटेज बार डायग्राम अँड डेव्हिएशन बार डायग्राम आणि त्याच्यानंतर शेवटला डायग्राम ओके okay. आता ग्राफ्स पाहून घेऊयात एक एक ग्राफ्स पाहून घेऊयात ओके हा एक झाला ग्राफ याच्यातला हे ग्राफिकल प्रेझेंटेशन झालं हिस्टोग्राम हिस्टोग्रामचं प्रेझेंटेशन जे जा दिलं जातं ते या प्रकारे रिप्रेझेंटेड बाय सेट ऑफ रेक्टँग्युलर बार्स रेक्टँग्युलर बारच्या सेटने रिप्रेझेंट केलं जातं व्हेरिएबल क्लास इज टेकन अलँग द एक्स एक्सिस अँड फ्रिक्वेन्सी अलँग द वाय ॲक्सिस वेरिएबल जे आहेत ते एक्स एक्सिसवर दाखवतो आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाय एक्सिसवर आपण प्रेझेंट करत असतो विथ द क्लास इंटरवल्स ॲज द बेस रेक्टँगल्स विथ हाईट प्रपोर्शनल टू क्लास फ्रिक्वेन्सी द डायग्राम द सेट ऑफ रेक्टेंग्युलर बार सो ऑपटेनड गिव्ज हिस्टोग्राम नोट द टोटल एरिया ऑफ रेक्टँगल्स इन अ हिस्टोग्राम प्रेझेंटेड टोटल फ्रिक्वेन्सी टोटल एरिया जो आहे एरि हिस्टोग्रामचा तो आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी दाखवतो इफ द टोटल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन हॅज इन्क्लुझिव्ह क्लास इंटरवल्स दे शुड बी कन्वर्टेड टू एक्सक्लुझिव्ह टाइप्स जर ते इन्क्लुझिव्ह टाईप्समध्ये असतील तर त्याला एक्सक्लुझिव्ह टाईपमध्ये आपल्याला करावं लागतं म्हणजे कंटिन्युअस डिस्क्री असेल तर त्याला प्रकारे बदलावं लागतं मोड ऑफ द डिस्ट्रीब्युशन कॅन बी ऑप्टेन्ड फ्रॉम द हिस्टोग्राम हिस्टोग्रामचा मोड कोणत्या प्रकारे फ्रॉम द हायेस्ट रेक्टेंग्युलर बार ओके मोड ऑफ डिस्ट्रीब्यूशन कॅन बी ऑप्टेंड फ्रॉम द हिस्टोग्राम फ्रॉम द मोड म्हणजे आपण जो काही मीन मीडियन मोड आहे हिस्टोग्रामवरून मोड काढताना हायेस्ट जो काही त्याच्यातला पार्ट आहे त्याच्यावरून यूजिंग अ हिस्टोग्राम ओके म्हणजे इथून आपण याचा मोड काढू शकतो या प्रकारे आपण ओके हाईट सेंटीमीटर आणि फ्रिक्वेन्सी हा संपूर्ण पार्ट दिलेला आहे आपण व्हेरिएबल याच्यावरती दाखवणार आणि फ्रिक्वेन्सी वायएक्सिसवरती दाखवणार त्याच्यानंतर आपण पाहतो मोड ऑफ डिस्ट्रीब्युशन मोड ऑफ डिस्ट्रीब्युशन आपण पाहिलं की या प्रकारे इथं आपण डिस्ट्रीब्युशनचा मोड काढू शकतो ट्वेंटी फाईव्ह आला कॅन बी ऑप्टेन्ड फ्रॉम हिस्टोग्राम्स ओके फ्रिक्वेन्सी कर जो फ्रिक्वेन्सी कर आहे व्हेरिएबल इज टेकन अलॉंग एक्स एक्सिस अँड फ्रिक्वेन्सी अलॉंग वाय ऍक्सिस फ्रिक्वेन्सीज आर प्लॉटेड अगेन्स्ट द क्लास मिड व्हॅल्यूज अँड देन देज पॉइंट्स आर जॉईनड अ स्मूथ कर या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील मित्रांनो तर इंस्टाग्राम चॅनलला आमच्या सॉरी इंस्टाग्रामच म्हणतोय टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन करा आणि त्याच्यावरती या नोट्स मी पी डी एफ स्वरूपामध्ये देईल द कर्स ऑफ इज द फ्रिक्वेन्सी कर टोटल एरिया अंडर द फ्रिक्वेन्सी कर रिप्रेझेंटेड टोटल फ्रिक्वेन्सी ओके तर या प्रकारे इथं आपल्याला डेटा प्रेझेंट करून दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हा फ्रिक्वेन्सी कर आहे ज्याच्यामध्ये या प्रकारे फ्रिक्वेन्सी इथं दाखवलेली आहे आपल्याला ओके फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन या प्रकारचा कर याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला दिलेले आहे जे की आपण वरी पाहिले त्याच्यात थोडेसे चेंजेस येतात स्ट्रेट लाईन वगैरे घेतले जातात याच्यामध्ये इथं सॉफ्ट हँडनी ड्रॉ केला जातो मित्रांनो मी प्रकारे आता सॉफ्ट हँडनी ड्रॉ केला ना प्रकारे इथं पॉईंट प्लॉट केल्यानंतर पॉईंट अटॅच केले जात असतात स्ट्रेट लाईन असते याच्यामध्ये चेंजेस नसतात ओके म्हणजे जे काही लाईन येईल ती स्ट्रेट लाईन येईल याला आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असं म्हणतो हे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा करू दिलेला आहे आणि त्याचं एक्झाम्पल ऑग्यू क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर ऑग्यू म्हणजे काय क्यम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर म्हणजे संचयित ओके एकत्र गोळा करून ऑग्यू इज अ स्मूथ ग्राफ कोणता ग्राफ आहे स्मूथ ग्राफ म्हणजे पुन्हा सॉफ्ट हँडनी काढला जाणार ड्रॉ केला जाणार विथ क्यम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घेतली जाणार प्लॉटेड प्लॉटेडगेन्स्ट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल क्लास लिमिट्स ह्या गोष्टी लक्षात ठेवा कारण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला मीन मेडियन मोड काढण्यासाठी हे पुन्हा पडणार आहे महत्त्वाचं क्लास इंटरवल्स पाहिजेत आपल्याला मोड काढायचा आहे मीन कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यानंतर अरिथमेटिक मीन हार्मोनिक मीन जिओमेट्रिक मीन डिफरंट काइंड ऑफ म्हणजे त्याच्यामध्ये पर्सेंटाइल डेसाईल कॉर्टाईल हे सर्व पॉईंट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील तर इथले पॉईंट्स समजले पाहिजेत क्लास लिमिट्स आर टेकन अलँग एक्सेक्सिस

कॅल्क्युलेटिंग मिडियन फ्रॉम ऑग्यू म्हणजे एक लेस दॅनचा कर काढला आपण आणि दुसरा ग्रेटर दॅनचा कर काढला तो जिथं इंटरसेक्ट झाला इथंच आपल्याला मिळाला मेडियन इथं काय मिळणार आपल्याला मेडियन ओके लाईन ग्राफ हा जो आहे हा ग्राफ आहे लाईन ग्राफ ओके बाय लाईन म्हणजे बार्स वगैरे याला कुठले पॉइंट्स जास्त दिलेले नाहीत टेम्परेचर चार्टिंग लाइन ग्राफ हे ग्राफ समजणं का महत्वाचं आहे मित्रांनो कारण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहू शकता की शेअर मार्केटमध्ये पण खूप काही असं ग्रोथ होताना दिसते त्यांचं सुद्धा प्रेझेंटेशन नीटली आणि क्लीनली प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर ते सुद्धा या प्रकारचं ग्राफिकल प्रेझेंटेशन यूज करत आहेत मग आपल्याला जे स्टॅटिस्टिकल ऑफिसरचं काम आहे आपले जे पेशंट्स आहेत किंवा आपले जे काही पीपल्स आहेत त्यांचा जो काही डेटा आहे मग इन्कम बेस्ड डेटा असेल नाही तर कोणताही पॉप्युलेशन बेस्ड डेटा असेल तर हा संपूर्ण डेटा आपल्याला शॉर्टकट वेने प्रेझेंट करायचा असेल तर आपल्याला या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे हा आहे टाईम सिरीज ओके डिझेल पेट्रोल अँड इंडियन क्रूड बास्केट्स हा याचं दिलेला आहे प्रेझेंटेशन इथं वेगवेगळ्या काइंड्सने प्रेझेंटेशन आपण दिलेलं आहे पाहू शकतात आता अपन पहू डायग्राम्स ओके okay. डायग्राम सेक्टर डायग्राम ओके okay. पाय डायग्राम प्रेजेंटिंग डिस्क्रीट डेटा डिस्क्रीट डेटा प्रेजेंट करा क्वालिटेटिव कैरेक्टरिस्टिक्स क्वांटिटेटिव मनत नहीं क्वालिटेटिव सच एज ब्लड ग्रुप्स आर एज फैक्टर एज ग्रुप सेक्स ग्रुप कॉजेस ऑफ मॉर्टैलिटी सोशल ग्रुप इन अ पॉप्युलेशन एटसेट्रा द फ्रिक्वेंसीज ऑफ ग्रुप्स आर शोन इन सर्कल डिग्री ऑफ अँगल डिनोट्स द फ्रिक्वेन्सी अँड एरिया ऑफ द सेक्टर इट इज यूज कम्पॅरेटिव्ह म्हणजे आपण जो काही पाय चार्ट दाखवत असतो आता आपल्याला माहिती आप आहे की या पॉइंटचा जो काही अँगल आहे हा थ्री सिक्स्टी डिग्री आहे म्हणजे आपण थ्री सिक्स्टी डिग्रीसाठी इथं जो काही पॉईंट घेतला याची अँगल थ्री सिक्स्टी डिग्री आहे याचा अँगल नाइंटी डिग्री झाला याचा नाईन्टी डिग्री झाला म्हणजे हा नाइंटी आणि हा नाइंटी त्याच्यानंतर हा नाइन्टी टू सेव्हन्टी आणि हा नाइंटी थ्री सिक्स्टी टोटल अँगल याचा थ्री सिक्स्टी झाला मग आपण फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी करतो मल्टिप्लाय बाय थ्री सिक्स्टी म्हणजे याचे एक अँगलमध्ये कॅल्क्युलेट करत असतो साईज ऑफ इच अँगल या प्रकारे करत असतो हे टेन्थमध्ये पाहिलेला पार्ट आहे तर या प्रकारे आपल्याला प्रेझेंटेशन दिसून येईल याचं एंटायर सर्कल इज इक्वल टू हंड्रेड पर्सेंट ऑफ डेटा हंड्रेड पर्सेंट ऑफ डेटा आहे स्टेप्स टू मेक सर्कल ग्राफ ड्रॉ सर्कल फाईंड द सेंटर पॉईंट ऑफ द सर्कल ड्रॉ रेडियस यूज द प्रोट्रॅक्टर टू मेक द अँगल ऑफ द फर्स्ट स्लाइस ओके या पद्धतीने आपण याचं प्रेझेंटेशन देऊ शकतो इथं कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे ह्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे याला प्रेझेंट करा तर याला वन झिरो फाईव्ह झिरो ओके याची टोटल केल्यानंतर ह्या टोटलनी वन झिरो फाईव्ह झिरो डिवायडेड बाय टोटल इन टू थ्री सिक्स्टी याने केल्यानंतर तुम्हाला हा अँगल मिळून जाईल ओके पुढे बार डायग्राम्स अँड बार चार्ट्स सिंपल बार डायग्राम्स ट्रान्सपोर्ट टू स्कूलच्या बाबतीत एक्झाम्पल त्याच्यानंतर सब डिवायडेड कंपोनंट्स अप ऑर प्रोपोर्शनल बार डायग्राम्स म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे सब डिवाइड केलेले आहेत कलरमध्ये डिवाईड केलेले याला ब्लड ग्रुप ओ ब्लड ग्रुप ए बी ब्लड ग्रुप बी अँड ब्लड ग्रुप ए या प्रकारे सेपरेट प्रेझेंटेशन केलं जातं ओके पर्सेंटेज बार डायग्राम सॉरी हां पर्सेंटेज बार डायग्राम याच्यामध्ये पर्सेंटेज दाखवलेलं जातं ओके पर्सेंटेजमध्ये कलरमध्ये चेंज केला जात असतो तर हे आहेत मल्टिपल बार डायग्राम्स वगैरे तर हा आहे प्रेझेंटेशन ऑफ डेटा हे बाकीचा पार्ट समजून येऊ शकतो आरामात ओके तर मित्रांनो तुम्हाला जर आमचं लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद ओके प्लीज सबस्क्राईब चॅनल अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स थँक्स